नमस्कार। आज फेसबुक लाइव सेशन आपण जो हा जिल्हा प्रशासनामार्फत आपण जो ठेवला आहे की आपण दोन गोष्टीसाठी ठेवला आहे। एक तर येत्या हप्त्यामध्ये कमिंग वीक मध्ये आपला सणवार आहे, बैसाखी आहे, आंबेडकर जयंती आहे, त्यानंतर रामनवमी आहे, असे मोठे सण येत आहे। आणि त्याच्या त्यात आता गव्हर्नमेंटने लॉकडाऊन लावला आहे, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन लावला आहे, ते कशा प्रकारे आपल्याला साजरे करायचे आहे त्याच्या अनुषंगाने आपण जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सिरीज ऑफ मीटिंग आपण घेतलेले आहे। आणि फेसबुक लाईव्ह सुरू करताना मला अत्यंत आनंद होतो आणि सगळ्या हे जे फंक्शन्स अरेंज करणारे सगळे इंडिव्हिज्युअल्सला त्यांना मी धन्यवाद करतो माझ्या वतीने आणि साहेबांच्या वतीने की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आणि जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच निर्णय घेतला की सर आम्ही मिरवणूक काढणार नाही, आम्ही आमच्या घरीच फंक्शन साजरा करू, आम्ही आपल्या घरीच आम्ही कॉन्स्टिट्युशनचं वाचन करू, संविधानचं वाचन करू, आम्ही पुस्तकं वाचून साजरे करू। कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोक कोरोनाने अफेक्ट होत आहे आणि मृत्यूदरही थोडा वाढला असल्यामुळे त्यांना पण म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सिटीजननी घेतलेली आहे, त्यांना स्वतः काळजी आहे की आमच्या लोकांची अफेक्ट न होता त्यांना ब्रेक द चेन आपल्याला जे आपण लॉकडाऊन बोलवलं आहे त्याचा आपण सपोर्ट करणार आणि आम्ही घरच्या घरीच आम्ही हे सण साजरे करणार। त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरही सगळ्या संघटनेशी आपण बैठक केली, त्याच्यानंतर तालुक्यालाही SDM SDPO तहसीलदार आणि तिथच्या संघटना त्यांची पण आपली बैठक झाली। जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आपल्या शांतता कमिटीच्या बैठक झाल्या आणि त्यातून एक निष्पन्न झालं की जनता जे आपली सर्वसाधारण आपली जनता आहे, आपली नांदेडकर आहे, ते जिल्हा प्रशासनासोबत राहणार आहे आणि ते घरच्या घरी राहूनच आपलं निर्णय साजरा करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। याच्यासोबत हा एक आजचा विषय त्याच्यावर कशी साजरी करावी, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन काय रोल राहील, काय अलाउड आहे, काय अलाउड नाही आहे, कारण याच्यामध्ये आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने SOP आलेले आहे, त्याच्यामध्ये काय आपण सांगण्यात आलेलं आहे ते SP साहेब आपल्याला सांगेल। SP साहेबांनी मार्गदर्शन केल्यावर आता दुसरा एक मुद्दा आपण हाही याच्यामध्ये ठेवला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये पॅनिक निर्माण केलेला आहे की रेमडेसिवीर आम्हाला दिवसातून 100,000 फोन येतात की आम्हाला रेमडेसिवीर द्या। त्याच्यावर मी स्वतः सगळे जे रिसर्च आहे आजही काही स्टडीज आलेल्या आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही गाईडलाईन्स आहे त्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यावर मी एकदा SP साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन दिल्यावर त्याच्यावरही आपण 10 मिनिटं आज आपल्याला आपण आम्ही बोलणार आहे। त्यामुळे मी माननीय SP साहेबांना विनंती करतो की त्यांनी येत्या 14 तारखेला 13 तारखेला आणि 21 तारखेला आपलं हे नियोजन कसं राहील, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा काय रोल राहणार आहे आणि लोकांना काय अलाउड आहे काय अलाउड नाही याच्यावर आपण कृपया सविस्तर आपल्या नागरिकांना जर आपण मार्गदर्शन केलं तर येत्या वीकमध्ये जनतेमध्ये पण कन्फ्युजन राहणार नाही आणि आपला मागच्या वेळेस ज्या प्रकारे शांततेमध्ये हे फंक्शन सगळे पार पडले यावर्षी पण आपल्या शांततेमध्ये पार पडण्यासाठी आपल्याला फार उपयोगामध्ये येईल। आपल्या सगळ्या मार्गदर्शनामधून एकच निष्पन्न झालं आहे, दोन निष्पन्न झालंय की पहिलं की जनतेने आयोजकांनी आणि जे सगळ्या संघटना त्यांनी स्वतःहूनच स्वतःहून डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही यावेळेस मिरवणुका काढणार नाही, आम्ही घरच्या घरीच आम्ही सगळे हे सण साजरे करू। त्यामुळे मला अत्यंत त्याच्यामध्ये आनंद होतो की आपण जे नुसतं पुस्तकात वाचत असतो रिस्पॉन्सिबल सिटीजनरी ते खऱ्या खऱ्या अर्थाने आपल्याला ग्राउंडवर दिसत बघायला मिळत आहे। त्यामुळे मला खरंच चांगलं वाटत आहे की ज्याप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा आपण लॉकडाऊन फर्स्ट वेव्ह होती आणि त्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेसही आपण चांगल्या रीतीने आपण आम्हाला सहयोग केला, त्याचप्रकारे येत्या वीकमध्ये पण पुढच्या दोन हप्त्यामध्ये पण आपण आम्हाला याच प्रकारे कोऑपरेट करणार। त्याच्यामध्ये आपल्या मार्गसूचनामध्ये आपण सामाजिक कार्यक्रम न घेता आपण रक्तदान शिबिर घेऊ शकतो, कारण लॉकडाऊनमध्ये ज्या नॉन कोविड लोकांना रक्त लागते त्यामध्ये तुम्ही रक्तदान करू शकता, यू आर मोस्ट वेलकम। त्यामध्ये आमचे काही सपोर्ट लागेल तर आम्ही त्यामध्ये सपोर्ट करू, आमचे अधिकारी सुद्धा येऊन त्याच्यामध्ये रक्तदान करणार, त्याच्यामध्ये कसली पण त्याच्यामध्ये आपण कोविड प्रोटोकॉल जर फॉलो करून ते केलं तर त्याच्यामध्ये मनाई नाही आहे। त्यामुळे आपल्याला मिरवणुकी काढण्यामध्ये कसल्याच प्रकारचं अलाउ राहणार नाही आणि ते आपल्याला घरच्या घरीच आपल्याला ह्या सण साजरे करावं लागणार आहे। दुसरं मागच्या काही दिवसांमध्ये 3-4 दिवसांपासून आम्हाला अत्यंत असं वाट दिसलं की सोसायटीमध्ये रेमडेसिवीर ह्या औषधीसाठी अतिशय पॅनिक क्रिएट झालेलं आहे,
पण मी आपल्याला याच्या अगोदरही आम्ही ऑर्डर काढला आणि आजही मी एक ऑर्डर काढलेला आहे, त्याचं मी संक्षिप्त आपल्या सगळ्यांना सांगतो की आता आजच्या आमच्या ऑर्डरमध्ये तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत की जे नांदेड जिल्ह्यामध्ये जे हॉस्पिटल कोविड रेकॉग्नाइज आहे कॉर्पोरेशन किंवा सिव्हिल कडून त्याच त्या हॉस्पिटलच्या अधीनस्थ असलेल्या मेडिकल शॉप मध्येच हा स्टॉक अवेलेबल राहणार आहे. मेडिकल असताना आणि लक्षात घ्या की थोडस आपल्याकडे शॉर्टेज आहे, आम्ही राशनिंग करत आहोत आणि त्यामुळे जेवढा स्टॉक नांदेडमध्ये येईल आणि हे जे हॉस्पिटलचे संलग्न मेडिकल शॉप आहेत तिथेच आमचे आम्ही टीम बनवली आहे. त्याचे अध्यक्ष ऍडिशनल कलेक्टर आहेत, त्याच्यामध्ये ऍडिशनल सेल सर्जन आहे, त्याच्यामध्ये एक SDPO आहे आणि आपले FDA अधिकारी त्याचे सदस्य सचिव आहे. तर आम्हाला जोही स्टॉक येतो गव्हर्नमेंटचा प्रायव्हेटचा काही ठिकाणी डायरेक्ट मेडिकल शॉपला तो आम्ही एकत्रित बसतो आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स आहे त्याच्यानुसार त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्युट करतो. त्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की दवाखान्यातून डॉक्टर लोक डॉक्टर मंडळी आपली प्रिस्क्राईब करून देतात, या त्यामध्ये डॉक्टरची पण चुकी नाही आहे. आपले रिलेटिव्ह त्यांना प्रेशराईज करतात की आम्हाला लिहून द्या, आम्ही कुठून तरी घेऊन येतो. बाहेरच्या मेडिकलमध्ये कुठेच हे कोविडची औषध उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे आजच्या आमच्या ऑर्डरमध्ये आम्ही लिहिलेलं आहे की दवाखान्यांनी प्रिस्क्राईब करत असताना त्यांना बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्राईब करणार नाही. तिसरं हे मीत आहे लोकांमध्ये ही भावना आहे की रेमडेसिवीर भेटलं तरच पेशंट वाचतो नाहीतर पेशंट दगावतो, असं बिलकुल नाही. आजही एक मी आपल्या फेसबुक पेजवर एक लिंक टाकणार आहे, आज एक न्यू इंग्लंड मेडिकल जर्नल आहे सगळ्यात मोठं एक रिसर्चची विंग आहे पूर्ण वर्ल्डमध्ये, त्यांनी एक रिसर्च केला आहे आणि त्यांनी 11,000 पेशंटचा स्टडी केलं. त्याच्यामध्ये अर्ध्या लोकांना रेमडेसिवीर ज्यांना भेटलं त्यांची स्टडी घेतली आणि अर्ध्या लोकांना ज्यांना रेमडेसिवीर नाही घेतलं त्यांची स्टडी घेतली आणि दोघांच्या आउटकम मध्ये म्हणजे किती पर्सेंट मध्ये मृत्यू झाला किती पेशंट मध्ये रिकव्हरी झाली हे दोन्ही पण सेमच आहे. त्यामुळे रेमडेसिवीर भेटलं तरच पेशंट वाचतो नाहीतर पेशंट दगावतो हे अतिशय चुकीचं आहे. ते डॉक्टरांना ठरवू द्या आणि प्रत्येक पेशंट जो ऍडमिट झाला त्याला रेमडेसिवीर लागणार असं नाहीये. रेमडेसिवीर हे वन ऑफ द ड्रग आहे, जर आपण कोविडमध्ये 10 ड्रग देतो तर रेमडेसिवीर हे वन ऑफ द ड्रग आहे. फक्त रेमडेसिवीरच ड्रग आहे असं बिलकुल चुकीचं आहे, त्यामुळे डॉक्टरांवर कसलाही प्रेशर आणू नका, बाहेरचे प्रिस्क्रिप्शन घेऊन फिरू नका, त्याचा कसलाही फायदा होणार नाही. जेही औषधं आमच्याकडे येईल रोज संध्याकाळी 5 वाजता आम्ही त्या त्या मेडिकलचे नावं आमच्याकडे आहे आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये किती पेशंट ऍडमिट आहेत त्याची पण आमच्याकडे यादी आहे. कसल्याच परिस्थितीमध्ये बाहेरच्या मेडिकलमध्ये हे भेटणार नाही आणि आम्ही हॉस्पिटलला गाईडलाईन दिलेला आहे की जर एखाद्या पेशंटला रेमडेसिवीर द्यायचा आहे काय काय गाईडलाईन्स आहे. कोणत्याही पेशंटचं जर सिटी स्कोर 9 च्या वर आहे तेव्हाच त्याला आपण रेमडेसिवीर देतो. आमच्या हे लक्षात आलं की ज्यांच्या रिलेटिव्हचा स्कोअर 3 किंवा 4 आहे आणि जे लिव्हर 1 किंवा 2 लिटर ऑक्सिजनवर ठीक होऊ शकतात अशा लोकांनाही सुद्धा आपण रेमडेसिवीर द्या असं तुम्ही प्रेशराईज करताय, अत्यंत चुकीचं आहे. आपण नातेवाईक पेशंटचे नातेवाईक कृपया डॉक्टर बनू नका, आपल्याकडे रेकग्नाइज चांगले खूप चांगल्या प्रकारचे स्पेशलिस्ट आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, ते जे मेडिसिन देतात ते त्यांना देऊ द्या. अननेसेसरी उगाच तुम्ही डॉक्टर बनून त्या पेशंटचे त्या त्रास आणि सगळ्या नागरिकांनाही त्रास कृपया देऊ नका. नांदेड जिल्ह्यात संपूर्ण शहरात तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. मी या आधारे याद्वारे सर्व नांदेडकर जनतेत धन्यवाद करू इच्छितो की आगामी काळातले जे सण समारंभ उत्सव आहेत ते आतापर्यंत विविध माध्यमांद्वारे या गोष्टी पातळीवर बैठका घेण्यात आल्या, सगळ्यांनी एक सहमत आहे की कोरोनाची परिस्थिती पाहता घरातील ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य व्यवस्था पडणारा ताण पाहता हे सगळे आगामी सण आणि उत्सव साधेपणाने साजरे करायचे. आगामी काळात 13 तारखेला गुढीपाडवा आहे, तसेच बैसाखीचा सण आहे, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, तसेच सिंग बांधवांतर्फे लगोरचा एक कार्यक्रम होत असतो, 21 तारखेला रामनवमी आहे, त्यानंतर 25 तारखेला महावीर जयंती आहे, 27 तारखेला हनुमान जयंती आहे. तर विविध सण आणि उत्सव महाराष्ट्र आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती पाहता मिशन ब्रेक द चेन हे अभियान सुरू आहे. तर सर्व पदाधिकारी शांतता बैठकीत उपस्थित सदस्य आणि विविध कार्यकर्ते हे पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याच्याशी सहमत आहेत. काही डाऊट असतील ते क्लिअर करण्यासाठी खरं आता एक फेसबुक लाईव्ह ठेवण्यात आलेलं आहे, खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामध्ये ही जयंती दरवर्षी 13 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि भाविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला भेटी देतात आणि तिथपासून ते जयंतीचा कार्यक्रम सुरू होतो शहरामध्ये आणि ग्रामीण भागात साधारणतः 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कार्यक्रम होत असतात. परंतु ह्या वर्षी
कोरोनाची परिस्थिती पाहता फक्त सकाळी 7 ते 8 या काळातच आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दरवर्षीप्रमाणे कुठल्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी शासनाकडून एक रिलॅक्सेशन आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रतिमा पुष्पहार अर्पण करताना एक किमान 5 एका वेळेस जास्तीत जास्त 5 अनुयायी फक्त तिथं सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करून जयंती साजरा करतील. परंतु सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आम्ही असं आवाहन करू इच्छितो की घरातील ज्येष्ठ नागरिक असतील, सदस्य असतील, तर त्यांनी कृपया घरीच थांबून जयंती साजरी करावी. आणि एक जे फिजिकली फिट असेल आणि तरुण वर्ग असेल त्यांनी सुद्धा आपापल्या परिसरात किंवा घरातच जयंती साजरी करावी आणि किमान संख्येने प्रतिमा पूजन किंवा दर्शनासाठी यावं असं याद्वारे आम्ही आवाहन करू इच्छितो. त्या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग करण्यासाठी योग्य ते खबरदारी घेतली जाईल. प्रशासनाचे जे काही निर्देश असतील, डायरेक्शन असतील, त्याचं कृपया आपण पालन करावं. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे सार्वजनिक गाणे, व्याख्या, पथनाट्य या स्वरूपाचे कार्यक्रम करण्यास मनाई आहे. सर्व कार्यकर्त्यांशी बोलणं झालेलं होतं आणि त्यांनी सुद्धा याची सहमती दाखवली आहे. त्याचप्रमाणे काही आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिर, रक्तदान शिबिर सारखे प्रशासनाची पूर्व संमतीने आणि ऑफकोर्स कोरोनाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याचं अवलंबून करून आपण करू शकता. तसं आपण आलो गोष्टी प्रवरे यांच्याशी संबंध साधून त्याची परवानगी घ्यावी आणि विधायक कार्यक्रम आहे ते आपल्याला काही प्रमाणात निश्चितच करता येतील. सध्या सुरू असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त संख्येने आपला जो कार्यक्रम आहे तो घरीच साजरा करावा असं याद्वारे आम्ही आवाहन करू इच्छितो. याचप्रमाणे 13 तारखेला गुढीपाडव्यात रॅलीज काढल्या जातात नांदेड शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा. सर्व आयोजकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि खरंच समाधान वाटतं की सर्व आयोजकांनी कोरोनाची परिस्थिती पाहता या वर्षाचे उपक्रम रद्द केलेले आहे. गुढीपाडव्याचा सण सुद्धा आपापल्या घरी पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करतात. तसेच शीख बांधवांनी सुद्धा आगामी काळात हल्ला बोल हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम साजरा न करण्याचा ठरवलेला आहे. त्यांचे सुद्धा विशेष आभार. त्याचप्रमाणे आगामी काळात रामनवमी, रामनवमीचे नांदेड शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रॅली निघतात, मिरवणुका निघतात. सर्व आयोजकांनी कबूल केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची प्रभात फेरी, मिरवणुका न काढण्याचं ठरवलेलं आहे. एकंदरीतच सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व सण समारंभ उत्सव पारंपरिक उत्साह आपापल्या घरी आणि योग्य ती खबरदारी घेऊन साजरे करावेत असे प्रशासनाद्वारे आपणास आवाहन करू इच्छितो. सध्या कोरोनाचा जो प्रकोप पाहता विविध प्रकारच्या अफवा किंवा एक अफरातफरीचा माहोल आहे वैद्यकीय सुविधेबाबत किंवा तर त्यासाठी कंट्रोल रूम निर्माण केलेले आहे. गोष्टी पातळीवर सुद्धा काही कॉल आल्यानंतर निश्चितच प्रशासनाकडनं आमच्याकडनं मदत करण्याचा प्रयत्न होतो. परंतु लोकांनी पॅनिक होता कामा नये, 24/7 आम्ही आपल्यासाठी आहोत आणि ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.